अध्यक्ष महाराज पॉइंट ऑफ च्या माध्यमातून मी सभागृहाच्या पुढे एक महत्वाचा मुद्दा मांडत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आज उत्तर महाराष्ट्राला मुंबईला जोडण्यासाठीचा जो नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्राला जोडणारा जो रस्ता आहे त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय परवा उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा नाशिकला आले त्यांनी वंदे भारतने येणं त्यांनी पसंत केलं पण ते बाय रोड त्यांनी प्रवास केला नाही सन्माननीय अध्यक्ष मोदय आज आमच्या नाशिक जिल्ह्याचे सर्व आमदार ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आज जर आपण नाशिक मुंबईच्या रस्त्यावरती जे काम चालू आहे त्याचं चा जर बघितलं तर अतिशय हस्त्यास्पद आणि चेष्टा करण्याचं चा काम चालेल चालू आहे एक जेसीबी असतो आणि तिथे पाच माणसं एवढ्या मोठ्या दोनशे किलोमीटरच्या हायवेवरती फक्त काम करत असतात सन्माननीय अध्यक्ष महोदय काल आपण बघितलं असेल तर काल रेल्वे बंद झाली नाशिककडे जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणारा रेल्वे काल संध्याकाळी कॅन्सल करण्यात आला काल संध्याकाळी जे लोक नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्राकडे मुंबईकडून गेले त्यांना आठ आठ दहा दहा तास लागले सन्मान्य अध्यक्ष मोदय फक्त खड्डे आणि खड्डे इतक्या ठिकाणी नाही नाही अध्यक्ष माझी आपल्याला विनंती आहे अतिशय गंभीर विषय आहे उत्तर महाराष्ट्राला मुंबई पासून दूर ठेवण्यासारखा हा प्रकार झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला एकच मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय मला बोलू द्या अध्यक्ष महोदय ह्या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय तुम्ही थोडा वेळ दिलात तर मी निर्देश देईन उपमुख्यमंत्री आहे एकच वाक्य की राज्याचे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्याच्या सर्व आमदारांना घेऊन तातडीने ते बैठक घेतील का असे त्यांना आपण निर्देशांनी दिलेल्या माहितीची गंभीर नोंद घेऊन उपाययोजना करावी